नमस्कार मंडळी, काय मजेत ना? हो, मजेत तर तुम्ही असणारच. बरं, तुम्ही हे नोटीस केलंच असेल की जनरली मी व्हिडिओ संपताना मी म्हणते का, कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. पण जेव्हा मी म्हणते ना आपला आहे, ते का बरं, कारण तुमचे जे काय माझ्यासाठी सजेशन्स असतात, तुम्ही जे काय मला रिक्वेस्ट पाठवता, त्या पूर्ण करायचा मी मॅक्सिमम प्रयत्न करत असते. आता हे मी का बरं तुम्हाला सांगते, कारण मागच्या शुक्रवारी जो मी रिलीज केला होता व्हिडिओ, तो होता टॅक्स हार्वेस्टिंगबद्दल. आणि त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये इतक्या जणांनी सांगितलं की टॅक्सेशनवरती व्हिडिओज करा, की शेवटी मी म्हणलं की लगेच आपण ह्यांच्या सजेशनवरती ॲक्ट करूयात. आणि आजचा व्हिडिओ मी परत टॅक्सेशनवरतीच घेऊन आलेली आहे. आणि कशाचं टॅक्सेशन आज आपण शिकणार आहोत, इंट्राडे टॅक्सेशनबद्दल आज आपण खूप काय काय शिकणार आहोत. पण नक्की काय शिकणार, तर त्याच्यात आपण इंट्राडे टॅक्सेशन म्हणजे काय, इंट्राडेवरती तुम्हाला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे ह्याचं मोजमाप नक्की कसं करायचं, ह्याच्यावर नक्की किती बरं टॅक्स भरायला लागतो, प्रॉफिट झाला तर किती टॅक्स भरायला लागतो, आणि जर लॉस झाला तर काय होतं, आपल्याला हा लॉस दुसऱ्या कुठल्या इन्कमच्या अगेन सेट ऑफ करता येतो का, ह्या अनेक गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी एक तक्रार करणार आहे. आज तुम्ही म्हणाला होतो, आत्ता तर म्हणत होता माझा नाही आपला चॅनल आहे, आणि सगळं गोडगोड चालू होतं. तक्रार आहेच आहे का? अहो बघा, इतके जण आपला चॅनल बघतात आणि त्यातल्या जवळजवळ 60% लोकांनी सबस्क्राईबच नाही केलेलं आहे. आपला चॅनल जवळजवळ 1 मिलियनच्या अगदी जवळ येऊन पोचलेला आहे, पण सबस्क्राईबच नाही केलं तर कसं व्हायचं हो? सो पटकन आत्ताच्या आत्ता जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि मग व्हिडिओ पुढे बघा. आता या सेक्शनमध्ये आपण इंट्राडे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे नक्की काय, आणि तुम्हाला जर प्रॉफिट झाला असेल का लॉस झाला असेल ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे आत्ता आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा बघून घेणार आहोत. बरोबर, सगळ्यात पहिल्यांदा इंट्राडे म्हणजे काय. एका दिवसात तुम्ही जर शेअर्स विकत घेतले आणि विकलेसुद्धा तर त्याला इंट्राडे ट्रान्झॅक्शन म्हणणार. ओके, उदाहरण, काल ही तारीख होती, 28 मार्च तारीख होती काल. तर 28 मार्चच्या दिवशी लेटस्ट तुम्ही कुठला तरी अमुक शेअर, ओके, तुम्ही तो विकत घेतला आणि त्याच दिवशी 3 वाजायच्या आत लेटस्ट आहे तुम्ही तो विकूनही टाकला, तर ती ट्रान्झॅक्शन तुमची झाली इंट्राडे ट्रान्झॅक्शन. पटकन व्हिडिओ पॉज करायचा आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन्स करता का नाही, आणि जर शक्य असेल तर तुम्हाला त्याच्यात जनरली प्रॉफिट होतो का लॉस होतो हे पण सांगायला प्रयत्न करा. लॉसवाले शक्यतोवर म्हणणारे जाऊ दे फिर कभी, प्रॉफिटवाले नक्की सांगतील बघा. पण प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे कळतं कसं, तर त्याच्यासाठी एक छोटंसं आपण टेबल बघून घेऊयात. ओके, टेबल काय बघा. सो लेटस्ट आहे तुम्ही एखादा शेअर घेतला एक्स नावाचा, किती रुपयाला टोटल विकत घेतले हे शेअर्स, तर 10 लाखाला विकत घेतलेले आहेत. ओके, टोटल व्हॅल्यू किती रुपयाला विकले, 12 लाखाला विकले. फायदा झाला का तोटा, पटापट उत्तरं द्या, किती काय फायदा झाला ना, किती रुपयाचा, 2 लाखाचा. आता तुम्ही अजून एक वेगळा शेअर विकत घेतलेला आहे, मे बी सेम डे असेल, त्याच दिवशी असेल किंवा वेगळ्या दिवशीसुद्धा असू शकतो. किती रुपयाचे शेअर घेतले, 10 लाखाचे, आणि कितीला विकले, 9.5 लाखाला. तोटा झाला का फायदा, हां करेक्ट, तोटा झाला. किती रुपयाचा, 50,000चा तोटा झाला. आपण आत्तापुरती असं गृहीत धरू की अख्ख्या वर्षात एवढे 2 ट्रान्झॅक्शन्स झाले इंट्राडेचे. सो टोटल तुम्हाला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे, तर टोटल तुम्हाला प्रॉफिट झाला आहे. कितीचा प्रॉफिट झाला आहे, 2 लाख वजा 50,000, म्हणजेच 1.5 लाखाचा तुम्हाला प्रॉफिट झाला. इथपर्यंत ओके. आता तुम्ही म्हणाला हो 1.5 लाखाचा प्रॉफिट झाला आहे मान्य आहे, पण तो आमचा जो ब्रोकर आहे ना, तो ब्रोकरेज पण चार्ज करतो ना. सो जे ब्रोकरेज असतं ते आम्हाला खर्च म्हणून वजा करायला मिळेल का, तर डेफिनेटली मिळतं. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांना कदाचित STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स असतो. ओके, तोही लागतो, तो पण आम्हाला वजा करायला मिळेल का, तर मिळेल. अजून एक सांगते, एक्सचेंज फीज असतात. तुम्ही NSE किंवा BSEवरती हे ट्रान्झॅक्शन करता तर एक्सचेंज फीजसुद्धा आम्हाला भरायला लागतात, तेही आम्हाला एक खर्च म्हणून आम्हाला डिडक्शन मिळेल का, तर तेही डिडक्शन म्हणून मिळतं. थोडक्यात काय, आता आपण एक छोटंसं सोपं उदाहरण घेऊयात. ओके, तुम्हाला टोटल फायदा किती झाला होता, 1.5 लाखाचा, आणि STT, ब्रोकरेज, एक्सचेंज फीज हे सगळे मिळून लेटस्ट हे 5,000 रुपये झाले. ओके, टोटल फायदा किती झाला, तर 1.5 लाख वजा 5,000, म्हणजेच 1,45,000 तुमचा फायनल फायदा झाला. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार की ब्रोकरेज किती लागलं, एक्सचेंज फीज किती लागलं, STT? तर जेव्हा तुम्ही कुठलाही व्यवहार करता तेव्हा तुमचा ब्रोकर तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट नोट देतं. ओके, कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला घरपोच येऊन मिळणार नाही आहे, तुमच्या ईमेल ID वरती ही कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला पाठवली जाते, आणि हे पाठवणं ब्रोकरला कंपल्सरी असतं. सो तुम्ही ईमेलवरनं ब्रोकरेज नोट चेक करू शकता आणि त्याच्यात या सगळ्या तुम्हाला खर्चांचे डिटेल्स मिळतील. सो आय होप या उदाहरणातनं तुम्हाला एवढं तर कळालेलं आहे की मला प्रॉफिट किंवा लॉस किती झाला आहे ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. पण आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की याच्यावरती मला नक्की टॅक्स किती भरायला लागेल, आणि हेच आपण लगेचच बघून घेऊयात. तुम्हाला आठवत असेल तर मागचा व्हिडिओ जो आपण केला होता त्याच्यात मी तुम्हाला 2 टॅक्स रेट सांगितले होते.
लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर 10% टॅक्स भरायला लागतो आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल तर 15% टॅक्स भरायला लागतो. तुम्हाला काय वाटते इंट्राडेवर किती भरायला लागेल, 10% का 15%? दोघांपैकी काहीच नाही. जर तुमचा इंट्राडे प्रॉफिट असेल तर तुमची जी काय टॅक्स स्लॅब आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की वेगळ्यावेगळ्या टॅक्स स्लॅब्स असतात, काही जणांना 20% टॅक्स स्लॅब रेट असते, काही जणांना 30% असते. आज आपण त्याच्यात जाणार नाही की किती स्लॅब्स कशा असतात काय वगैरे, ओके. बट तुम्ही कदाचित हे पण ऐकलं असेल की इन्कम टॅक्समध्ये ना दोन वेगळे प्रकार येतात, एक येते ओल्ड टॅक्स रेजिम आणि एक येतं न्यू टॅक्स रेजिम. हे जर शब्द कानावर पडले असतील तर, ओके, ओल्ड टॅक्स रेजिमप्रमाणे जर तुमचं इन्कम, जर तुमचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपये टॅक्स भरायची गरज नाही. आत्ताचं आपलं एक उदाहरण घेऊयात. आपण एखाद्या व्यक्तीचं असं उदाहरण घेतोय की ज्याला, जो काही नोकरी नाही करत, स्वतःचा काही वेगळा काही बिझनेस नाही, काही नाही काही नाही, ओके. सो थोडक्यात बाकी उत्पन्न 0, इंट्राडेमधनं मिळालेला प्रॉफिट 1,45,000, ओके. त्याला काही टॅक्स भरायला लागेल का? एकही रुपये टॅक्स भरायला लागणार नाही. का? कारण ओल्ड टॅक्स रेजिममध्ये जर तो असेल तर 5 लाखापर्यंत टॅक्स फ्री पडणार त्याला, ओके. हाच जर व्यक्ती न्यू टॅक्स रेजिममध्ये असेल, सो आपण हा व्यक्ती म्हणूया किंवा वेगळा एखादा व्यक्ती म्हणूया, वेगळा एखादा व्यक्ती आहे, त्याला जर 6 लाखाचं इंट्राडे प्रॉफिट झालेलं आहे, ओके, आणि तो न्यू टॅक्स रेजिममध्ये आहे, त्याला बाकी 0 उत्पन्न आहे, फक्त इंट्राडेमधनं 6 लाख रुपये मिळालेत, तरी सुद्धा त्याला टॅक्स 0 पडेल, कारण टॅक्स स्लॅब्सप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरायला लागतो, ओके. आता हे झालं सगळं स्वप्नवत, बरोबर ना? काय स्वप्नवत आहे? हा, इंट्राडेमध्ये एवढा प्रॉफिट होणं हेच सगळ्यात स्वप्नवत आहे माझ्या मते. जे तुम्ही बघताय, मला हस दिसतंय तुम्ही हसताय, कारण ज्यांनी ज्यांनी इंट्राडे ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत त्या सगळ्यांचे हात भाजलेले आहेत कधी ना कधीतरी, भरपूर लॉस पण झालेला असेल. आता प्रश्न असा पडतो की जर लॉस झाला तर काय, त्याच्यासाठी काही इन्कम टॅक्सनी प्रोव्हिजन केलेली आहे का? मला जर आत्ता आपण जसं बघितलं होतं, एका ट्रान्झॅक्शनमध्ये 2 लाख प्रॉफिट झाला होता, ते मगाचं जरा, हां, हे स्टेबल करेक्ट, एका ट्रान्झॅक्शनमध्ये 2 लाख प्रॉफिट झाला होता आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये 50,000 लॉस झाला होता. एकाच वर्षाच्या दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणून आपण काय केलं, 2 लाख वजा 50,000, आणि म्हणून मी 1,50,000 वरच टॅक्स ऑफर केला होता. पण जर या वर्षात मला हे जर 2 लाख प्रॉफिट झालेच नसते आणि फक्त 50,000 लॉस झाला असता तर काय? उत्तर आहे पुढच्या भागात. आता एक तुम्हाला मस्त उदाहरण घेऊन सांगणार आहे, सो पुढच्या 1-1.5-2 मिनिटांसाठी 100% इकडे लक्ष द्या. आणि उदाहरणासाठी आलेले आहेत आपले चंदू शेट, ओके. चंदूला मनात भरपूर प्रश्न पडलेले आहेत, मला त्याचं मन वाचता येतं ना, त्याच्या त्याच्या मनात काय प्रश्न पडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगते. चंदूला सॅलरी मिळते, ओके, कारण चंदू कुठेतरी नोकरी करतोय. चंदूची सॅलरी किंवा चंदूचा पगार आहे 8 लाख रुपये आणि चंदूला इंट्राडेमध्ये लॉस झालेला आहे. नाही ते मला, कितीचा लॉस झालेला आहे? 2 लाख रुपयाचा लॉस झालेला आहे. आता चंदू काय म्हणतोय बघा, 8 लाख पगार, 2 लाख लॉस मी वजा करतो आणि आता उरले 7 लाख. आणि चंदू म्हणतोय तो न्यू टॅक्स रेजिममध्ये, त्याच्या मी एकही रुपये टॅक्स भरणार नाही, असं चालेल का? असं चालणार नाही. हां, ते बघा कसं लगेच चेहरा पडलाय बघा. अजून प्रश्न, आपल्या इथे प्रश्न तर सारखेच डोकावत आहेत. ठीक आहे, दुसरा प्रश्न त्याच्या मनात काय आलाय बघा, घटकाभर पकडू, त्याला काही सॅलरी काही मिळत नाही, पगार बिगार काही मिळत नाही, पण त्याचे 2 वेगळी घरं आहेत आणि घरामधनं त्याला भाडं मिळतं, बरोबर, ते त्यांनी रेंटवर दिलेले. भाडं किती मिळतं आपण सेमच आकडे पकडूयात म्हणजे सोपं पडेल. भाडं किती पडतं आहे, मिळतं आहे त्याला 8 लाख. त्याला लॉस किती आहे? 2 लाख. आता तो म्हणतो आहे चालेल का, मायनस सेट ऑफ करू का? चालणार नाही. म्हणजे तुझा जो काय इंट्राडेमधला लॉस झाला आहे, ना तो त्याच्या पगाराच्या विरुद्ध सेट ऑफ करता आला, ना त्याला जे काय भाडं मिळतं आहे त्याच्या अगेन सेट ऑफ करता आला, जमणार नाही. तिसरा त्याच्या मनात अजूनही विषय येतोच आहे. आता तो काय म्हणतोय बघा, त्यांनी एक घर विकलं होतं किंवा लेटेस्ट त्यांनी काही सोनं नाणं विकलं होतं, ओके. सोनं नाणं विकून त्याला किती फायदा झाला होता आपण तेच पकडूयात, कॅपिटल गेन म्हणतो आपण याला. किती फायदा झाला होता? 8 लाख. आणि शेअर्स, इंट्राडे शेअर्सचा लॉस किती आहे? 2 लाख. उरले किती? 6 लाख. तो म्हणतो मी टॅक्स नाही भरणार. चालणार नाही, कॅपिटल गेनच्या अगेन सुद्धा त्याला हे सेट ऑफ करता येत नाही, ओके. चौथं उदाहरण, तो म्हणतोय हे सगळं सोडावं, मला FD मधनं व्याज मिळालेलं आहे. आत्तापुरती आपण एवढंच पकडू, FD मधनं व्याज, पण त्याला 8 लाख मिळाले, ओके. 2 लाखाचा लॉस आहे, मायनस करून 6 लाख. चालणार नाही. चंदू आता फक्त धो रडायचा राहिलेला आहे असं वाटतंय. आता शेवटचा तरी सुद्धा प्रश्न आहेच आहे त्याच्या मनात. काय? आपण असं बघूयात की त्याचा कसला तरी एक व्यवसाय आहे, लेटस आहे, त्याचं एक दुकान आहे, शर्ट्सचं दुकान आहे त्याचं, आणि त्याच्यातनं त्याला 8 लाख रुपये प्रॉफिट झालेलं आहे. तो म्हणतोय त्या व्यवसायातनं मिळालेल्या मला उत्पन्नाच्या अगेन्स्ट तरी हे 2 लाख रुपये मी वजा करू का? चालणार नाही. अरे अरे अरे, इथे धो रडतोय बघा तू, विचार, राहू दे, राहू दे चंदू, जातो.
आता तुम्ही म्हणाल बाप रे, म्हणजे इंट्राडेचा लॉस कशाच्याच अगेन सेट ऑफ करता येत नाही का? इंट्राडेचा जो काय लॉस असतो ना, तो फक्त आणि फक्त इंट्राडेमधून मिळणाऱ्या प्रॉफिटच्या अगेन्स्टच सेट ऑफ करता येतो, बाकी कशाच्याही अगेन्स्ट तुम्हाला सेट ऑफ करता येत नाही. त्याच्यामागे जर तुम्हाला का असा प्रश्न पडला असेल आणि पुढचे एक साधारण एक मिनिटभर तुम्हाला जर लक्ष देता आलं तर बघा, थोडं इन्कम टॅक्स ॲक्टचा अँगल सांगते मी त्याला. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे इंट्राडे ट्रान्झॅक्शन्स ज्या होतात त्याला म्हणायचं स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स. ओके, आता तुम्ही म्हणाल बाप रे, हे स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स म्हणजे नक्की काय असतं? ओके, सेक्शन 43 इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा जो आहे ह्याच्यात स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन याची डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन म्हणजे व्याख्या दिलेली आहे. क्या बात आहे, काय सांगितलं आहे इंग्रजीत पटकन वाचून दाखवते. अ ट्रान्झॅक्शन इन विच अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द परचेस ऑर सेल ऑफ एनी कमोडिटी इन्क्लुडिंग स्टॉक्स अँड शेअर्स इज पिरियॉडिकली ऑर अल्टिमेटली सेटल्ड अदरवाईज दॅन बाय द ॲक्च्युअल डिलिव्हरी ऑर ट्रान्सफर ऑफ द कमोडिटी ऑर स्क्रिप्ट्स, देन इट इज अ स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. काहीच नसेल कळालं तर या व्याख्येत काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही एखादा शेअर किंवा एखादी कमॉडिटी, कमॉडिटी म्हणजे काय, सोनं असू शकेल, स्टील असू शकेल, काही असेल, कॉपर असू शकेल, व्हीट असेल, राईस असेल, काही अशा कमॉडिटीजमध्ये तुम्ही ट्रेडिंग करताय पण त्याची ॲक्च्युअल डिलिव्हरी घेत नाही आहे का? इंट्राडेमध्ये डिलिव्हरी घेत नाही घेत. इंट्राडेमध्ये तुम्ही त्याच दिवशी विकत घेता आणि त्याच दिवशी विकता. सो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स येत नाहीत. आणि अशा ज्या काय ट्रान्झॅक्शन्स असतील त्यांना म्हणायचं स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स. आणि इन्कम टॅक्स ॲक्टमध्येच लिहिलेलं आहे की स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन्समधनं होणारा लॉस, मधनं होणारा तोटा हा फक्त आणि फक्त स्पेक्युलेटिव्ह गेन्सच्या अगेन्स्टच सेट ऑफ होऊ शकतो, स्पेक्युलेटिव्ह नफ्याच्या अगेन्स्टच सेट ऑफ होऊ शकतो, बाकी कशाच्याही अगेन्स्ट नाही. आय होप हा पॉईंट तुम्हाला खूप व्यवस्थित कळालेला आहे. आता शेवटचा एक खूप महत्त्वाचा पॉईंट पुढच्या सेक्शनमध्ये. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात आणि त्याच्यासाठी चंदू साहेब परत आलेले. चंदूच्या डोक्यात जो एक शेवटचा प्रश्न जो होता की किती त्याला लॉस झाला होता, 2 लाख रुपये लॉस झाला होता. आता हा करायचं काय? तर जर लॉस तुम्ही यावर्षी सेट ऑफ नाही करू शकला, यावर्षी म्हणजे काय, लेटस्ट आत्ता आपण बोलतोय 23-24, आत्ताचा फायनान्शियल इयर काय चालू आहे, 23-24 वर्ष चालू आहे आत्ता आपलं, एप्रिल ते मार्च पकडतो आपण इन्कम टॅक्ससाठी. ओके, सो 23-24 2 लाख रुपये लॉस झालेला आहे, त्याला काही प्रॉफिटच झालेलं नाही, तर मग करणार काय तो? तर तो हा लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकतो, म्हणजे पुढच्या वर्षी हा लॉस तो कॅरी करणार, हा लॉस पुढच्या वर्षी घेऊन जाणार. म्हणजे काय सांगणार आहे, किती वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करू शकतो, तर 4 वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करू शकतो. ओके, म्हणजे काय, 23-24 जो लॉस झालेला आहे तो 24-25, 25-26, 26-27, 27-28 हे शेवटचं वर्ष असेल जिथपर्यंत तो लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकतो. ह्याच्या पुढे तो लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकणार नाही. ह्याचा काय अर्थ, ह्याचा रेलिव्हन्स काय? बघा, जर 23-24 त्याचा 2 लाख रुपयाचा लॉस होता, 24-25 त्याला काहीही इंट्राडेमधनं प्रॉफिट झाला नाही तरीही तो पुढे कॅरी फॉरवर्ड करणार, 25-26 त्याला काहीही फायदा झाला नाही इंट्राडेमध्ये तरीही तो पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो. पण यावर्षी, म्हणजेच कुठल्या वर्षी, जर त्याला 26-27 या वर्षी जर त्याला 2 लाख रुपये इंट्राडेमध्ये फायदा झाला, इंट्राडेमध्ये प्रॉफिट झाला, तर तो काय म्हणू शकतो, यावर्षीचा 2 लाखाचा फायदा आणि 23-24 झालेलं 2 लाखाचं नुकसान मी आता स्क्वेअर ऑफ करणार, सेट ऑफ करणार. त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा, म्हणजे कधी, 26-27 त्याला टॅक्स भरायची गरज नाही. आय होप हा पॉईंट कळालेला आहे. 4 वर्ष तुम्ही हा टॅक्स कॅरी तुमचा लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकता. पण ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जरी लॉस असेल तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. ओके, मगाच्या उदाहरणामध्ये चंदूला किती रुपयाचा लॉस झाला होता, 2 लाख रुपयाचा लॉस झाला होता. त्याला सॅलरीचं उत्पन्न नाही, म्हणजे त्याला काही नोकरी नाही आहे, त्याला काही बिझनेस नाही आहे, बाकी काही नाही, काही नाही, फक्त 2 लाख रुपयाचा त्याचा लॉस आहे, तरीसुद्धा त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. की कुठल्या तारखेच्या आत, 31 जुलैच्या आतच भरणं गरजेचं आहे. जर त्याने 31 जुलै रिटर्न भरला नाही तर त्याला हा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. सो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, आय होप तुम्ही याची नोंद घेतलेली आहे. आणि जर त्याचा काही वेगळा व्यवसाय पण असेल ज्याला त्याला ऑडिट करणं गरजेचं आहे, तर मात्र ही तारीख बदलते, साधारण 30 सप्टेंबर वगैरे ती तारीख येऊ शकते, बट सर्वसामान्य लोकांसाठी 31 जुलै हीच तारीख आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला इंट्राडेवरच्या टॅक्सेसबद्दल खूप माहिती मिळालेली आहे. अजून तुम्हाला कुठला टॅक्सेस रिलेटेड काही व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि इंट्राडेवरती तुम्हाला एखादा व्हिडिओ माझ्याकडनं हवा असेल की इंट्राडे करावं नाही करावं, काय माझं मत काय, ह्याच्यावरती तुम्हाला जर एखादा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सांगायला जायचं तर नाहीच आहे का, कारण चॅनल माझा नाही आपला आहे.